फ्रेंड्स नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये एक वेगवेगळी नवनवीन उपयुक्त अशी दर्जेदार माहिती मी आपल्यासमोर घेऊन येत असतो। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती आणि सर्वांना सतावणारा प्रश्न, जो या प्रश्नाचं चर्चा उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, उपवास म्हटलं की शाबुदाना, उपवास आणि शाबुदाण्याचं नातं इतकं घट्ट आहे की इतकं घट्ट नातं कोणाचंच नाही। श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने म्हणजे भरपूर उपवासाचं महिनं, आणि तसं पाहिलं तर वर्षभरामध्ये असंख्य वेळा उपवास धरावे लागतात। आणि ह्या उपवासाच्या वेळी आपण खातो हमखास साबुदाणा। आणि हा साबुदाणा तयार कसा होतो, कुठे तयार होतो, हे फळ आहे की काय भाजी आहे की काय काय नेमकं समजत नाही। आणि मग अशांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। संपूर्ण व्हिडिओमध्ये मी संपूर्णपणे साबुदाणा जो आहे त्या साबुदाणा कसा तयार होतो, मग त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, ते खावेत की न खावेत, या सगळ्या गोष्टींची मी सविस्तर आपल्याला माहिती देणार आहे। मित्रांनो, साबुदाण्याला खरं तर स्वतःची काही चव नाही, रंग नाही, पण खिचडी हा असा काही संयोग आहे की तो अतिशय चविष्ट असतो बनतो। साबुदाणा नेमका आहे काय, बघा साबुदाण्याविषयी अनेक मतमतांतर आहेत, वेगवेगळे विचार आहेत त्याबद्दल। आपल्यापैकी अनेक जणांना साबुदाणा म्हणजे नक्की काय हे देखील माहीत नसतं। हा एखाद्या वेगवेगळ्या शेंगांमध्ये तयार होणारा दाणा आहे की कोणत्या झाडाचं बी आहे की काय ते कळत नाही। खरं तर साबुदाणा हा कृत्रिम पद्धतीने बनवला जाणारा कार्बोहायड्रेट्स बहुल म्हणजे कर्बोदक बहुल पदार्थ आहे। टॅपिओका नावाच्या झाडाचं, जे झाडाच्या जाड आणि पुष्ट अशा खोडांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदकं साठवलेली असतात, पण ती विशिष्ट प्रक्रिया करून वेगळी काढली जातात आणि मग त्यांना हा गोल आकार दिला जातो। बघा मित्रांनो, वनस्पती कोणती आहे, टॅपिओका हे नावाचं झाड आहे। खरं तर हे जे साबुदाणा आहे तो मूळतः आपला नाही आहे। साबुदाणा हा आपल्याला खरं तर परदेशातून आपल्याकडे आलेला आहे, मूळचा भारतीय नाहीच आहे। आणि आपण तरीही उपवासाला साबुदाण्याची मात्र आतुरतेने साबुदाण्याचा हमखास वापर करत असतो। तर बघा, जे गोल आकार त्याला दिले जातात, तर त्याची चाळणी जितकी लहान किंवा मोठी असेल त्यानुसार त्या दाण्यांचा आकार असतो। म्हणून बाजारामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या आकाराचे साबुदाणे मिळतात। साबुदाण्याचं जे शास्त्रीय नाव आहे, सायंटिफिक नेम, ते आहे मेट्रोझिलॉन सॅगू। गहू आणि इतर जे धान्य असतात त्या धान्यांपेक्षा साबुदाणा तयार करणं हे खूपच फायदेशीर आहे आणि खूप सोपं पण आहे, त्यामुळे त्याला कमर्शियल स्टार्च असं सुद्धा म्हटलं जातं। पूर्ण परिपक्व झाडामधून योग्य वेळी जर स्टार्च काढला तर एका झाडापासून कमीत कमी 150 ते 200 किलो साबुदाणा मिळू शकतो। पण मित्रांनो, खरंच साबुदाणा हा उपवासाला खायला पाहिजे का? खरं तर हा प्रश्न, या प्रश्नाचा विचार आपण धार्मिकतेने करणार नाही आहे, तर या प्रश्नाचा विचार थोडासा शास्त्रीय पद्धतीने आपण करूया की उपवासाला खरंच साबुदाणा खावा की खावा, खायला पाहिजे की न खायला पाहिजे। खरं तर उपवासाचं जे मेन ध्येय आहे ते पोट हलकं ठेवणं, आणि म्हणून पोषण मूल्य कोणतंही नसलेलं साबुदाणा आपल्या उपवासाला कसा चालतो हा एक मोठा प्रश्न आहे। आणि तसं पाहिलं तर पोटाला त्रास होऊ नये किंवा काहीतरी हलकं फुलकं फलोहार वगैरे करावा असं उपवासाचं दिवशी आपण करायला पाहिजे, परंतु साबुदाणा मात्र पचायला सर्वात जड असतो। आणि खिचडी तयार करताना त्याच्यामध्ये बटाटा दाण्याचा, शेंगदाण्यांचा कूट किंवा तूप असं सगळं मिश्रण आपण एकत्र करून खिचडी तयार करत असतो, आणि ही खिचडीसुद्धा पचायला अति जड होती। पोट हलकं राहावं म्हणून आपण उपवास करतो, पण उपवासाचा आहार म्हणून साबुदाणा मात्र जड पदार्थ आहे, तोही भरपूर प्रमाणात खाल्ला जातो। या सगळ्या गोष्टींमुळे तो फक्त पचायला जड आहे असं नाही, इतरही खूप त्याचे परिणाम होतात। खूप जणांना तो नीट न पचल्यामुळे पोट फुगतं, पोटाचे विकार वेगवेगळे होतात, दुखत, गॅसेस होतात। साबुदाण्याबरोबरच वापरल्या जाणाऱ्या शेंगदाण्यांमुळं पित्त वाढतं, छाती जळजळ होते, मळमळ, उलट्या, डोकं दुखणं वगैरे वगैरे अनेक समस्या निर्माण होत असतात। आणि म्हणून तरी पण आपण साबुदाण्याला प्रेफरन्स देत असतो, आणि उपवासाला नक्कीच साबुदाण्याची खिचडीशिवाय दुसरा मनात विचारसुद्धा येत नाही। बरं, पोषण मूल्यांचं काय, तेसुद्धा हाही मोठा प्रश्न आहे। साबुदाण्याचे पदार्थ चवीला छान लागतात म्हणून ते खाल्ले जातात, परंतु प्रत्येक गोष्ट चवीला छान आहे म्हणून खाल्ली जात नाही, तर त्याचं पोषक मूल्य काय आहे, पोषण तत्व काय आहे, त्याचासुद्धा आपण बारकाईने विचार केलाच पाहिजे। तर बघा, साबुदाण्यातून बहुतांश प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि अत्यंत कमी प्रमाणामध्ये प्रथिनं, जीवनसत्व आणि क्षार वगैरे वगैरे मिळतात। 100 ग्रॅम कोरड्या साबुदाण्यामध्ये साधारणपणे 94 ग्रॅम कर्बोदकं असतात,
0.2 ग्रॅम प्रथिन असतात आणि 0.5 ग्रॅम तंतुमय पदार्थ आणि 10 ग्रॅम कॅल्शियम असतं. बघा, इतर वेळी आपण साबुदाणा खाणं ही पचन संस्थेसाठी फार सोपी गोष्ट नाही, उलट उपवासाच्या संकल्पनेला छेद देणारी अगदी अवघड गोष्ट आहे. ज्या दिवशी अजिबात न खाणं किंवा अगदी हलका आहार फलाहार वगैरे वगैरे घेणं अपेक्षित असतं, त्याच दिवशी आपण पचवान पचनाला ताण देणारा किंवा पचन संस्थेवर लोड येऊ शकतो असा आहार घेणं ही चुकीची गोष्ट आहे. तरी पण आपण साबुदाण्याचे पदार्थ किंवा साबुदाणा खिचडी आपण खातो. तर बघा, ही होती साबुदाण्याविषयी थोडीशी जनरल माहिती. ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.